नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याबरोबर अरुआबा आहेत आणि आयुष आहे. तर आता अरुआबा सांगतील आपण कुठे आलो आहोत. तुकाराम महाराजांची पालखी देहून पंढरपूरला येते. या पालखी मार्गावर अकलूजपासून 12 किलोमीटरवर माळुंग हे गाव आहे. या गावात सातवाहनकालीन गोदेश्वर महादेव मंदिर व यमाई देवीचं मंदिर पुरातन असून प्रेक्षणीय आहे. ते आपण दर्शन घेऊया. चला आता मंदिरात जाऊया आणि आपण दर्शन घेऊ. माळशिरसपासून 20 किलोमीटर अंतरावर माळुंग हे गाव वसलेले आहे. गाव तसे छोटेसे असले तरी गावाच्या जागोजागी ऐतिहासिक अवशेष दिसून येतात. गावात प्रवेश करताच यमाई देवीच्या मंदिराचे शिखर नजरेस पडते. गावाच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर विराजमान आहे. मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश केल्यानंतर उंच दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते. प्रांगणाच्या समोर आधुनिक सभामंडप आहे. हे मंदिर यादवकालीन असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या शेजारी भव्य चौरसाकृती यादवकालीन बारव आहे. या बारवामध्ये महादेवाचे मंदिर आहे. काळाच्या ओघात बारवाची एक बाजू ढासळली आहे, त्यामुळे दगड माती कचरा साचल्यामुळे बारव कोरडी पडली आहे. पुरातत्व खात्याने सहकार्याची भूमिका घेऊन बारवाच्या दुरुस्तीचे काम सुरू केलेले आपल्याला दिसते. याच बारवामध्ये महादेव मंदिर देखील आहे. महादेव मंदिरासमोर आयताकृती सभामंडप आहे. तो 10 दगडी स्तंभांनी सुरक्षित आहे. सभामंडपात जागोजागी 10 देवकोष्टके आहेत. त्यापैकी एका देवकोष्टकात स्त्रीचे रेखाचित्र आपल्याला समोर दिसून येते. इतर देवकोष्टके रिकामी आहेत. याच देवकोष्टकातील काही मूर्ती मंदिर परिसरात आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या शेजारी श्री गोंदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिर मोठ्या आकाराच्या लाकडी स्तंभांनी सुशोभित केलेले आहे. आधुनिक सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात सुरेख असे श्री गोंदेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे. मंदिरा शेजारी काही विरगळ आपल्याला दिसून येतात. पूर्वी येथे अनेक विरगळ होते. त्यातील सुमारे 40 विरगळ वेळापूर येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी सुमारे 4 फूट उंच रेखीव अशी यमाई देवीची मूर्ती आहे. ती चतुर्भुज असून तिच्या हातात डमरू, खडक, त्रिशूळ, पात्र अशी आयुधे आहेत. पायाखाली रेडा व दैत्याचे शिल्प आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर व रेखीव मूर्ती आहे. मित्रांनो, आपल्याबरोबर इथे गुरुजी आहेत. त्यांना आपण प्रत्यक्ष त्यांनाच भेटूया आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. हरिशंकर गुरव. तुमचं नाव सांगा. माझं विनायक जालिंदर गुरव. तुमचं नाव सांगा. बाळासाहेब मोकाशी. बरं, आता जरा मंदिराबद्दल दर्शकांना सगळ्यांना माहिती सांगा तुम्ही. मंदिराबद्दल माहिती सांगायचं म्हणलं तर आमचं हे पुरातन काळ मंदिर आहे. यादवकालीन आहे. 1600 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास आख्यायिक आहे. आणि देवीचा जर इतिहास सांगायचं झालं तर आमच्या यमाई देवीचं मूळ स्थान औंदवरून आईसाहेब इथं गोपिका एक आईची भक्त होती माळुंगमध्ये. आणि त्या भक्ताच्या सेवेला प्रसन्न होऊन आईसाहेब औंदवरून इथं माळुंगमध्ये आल्या. ओके. आणि मग त्यांनी काय त्या काळात त्यांना कोणा सांगितलं की बाबा मी इथं कशी आल्यानंतर काय काय तुला कसं कळेल. तर हे इथं सौंदर्याचं जे झाड आहे समोरचं ते पूर्वी ते वाण्याची होती ती गोपीगाई. मग तो तिचा गोसळखांब होता. त्या गोसळखांबाला पालवी फुटली आणि इथं माळावर उजनी कॉलनी म्हणून आहे
इथं माळावर येऊन आली. सुरुवातीला आईसाहेब येऊन तिथं थांबल्या, तिथून वाजत गाजत इथं आणून त्यांनी त्यावेळेस मंदिरात त्यांची पान प्रतिष्ठापना केली. आणि चैत्र वद्य अष्टमीला मोठा छबिना म्हणजे काल झाला, काल बुधवार मोठा छबिना पूर्ण प्रदक्षिणा मोठी असते. सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने येऊन सर्वजण हा उत्सव अतिशय आनंदात पार पाडतात. उत्सव चालला हा चैत्र महिन्यातला? हो, चैत्र महिन्यातला. किती दिवस असतो हा? हा उत्सव 3 दिवस असतो. काल मोठा छबिना झाला आपल्या इथून आईसाहेबाची मोठी, म्हणजे आईसाहेब नवरी झालेले असतात. आईसाहेबाला मागच्या 8 दिवसाखाली तेल चढतं, बाशिंग बांधलं जातं, आणि त्यानंतर मग काल मोठा छबिना, काल म्हणजे त्यांची वरातीची मिरवणूक असते मोठी. मग त्याच्या छबिन्यासमोर काट्या, दारूकाम, औषध अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम होतात. बरोबर. आणि मंदिराचं नॉर्मलच्या दिवसांमध्ये मंदिराची वेळ काय असते सांगा, दर्शकांनी दर्शनाला यायचं, दिनक्रम तुम्ही सांगा. हां, दिनक्रमान जर म्हणलं तर आमचा 4:15 आम्ही आईसाहेबाचं मंदिर आपल्या खुलं होतं, तिथून आईसाहेबाची नित्यपूजा होऊन आईसाहेबाचा शृंगार पूजा झाल्यानंतर 6 आपली आरती होते. सकाळी 6 ते संध्याकाळी 8:30-9 आपलं मंदिर चालू असतं. 8:15 एकदा आपण 9:15 सॉरी 9:15 बंद केल्यानंतर परत मंदिर आपण उघडत नाही. बरं, वेळेस मंदिर पूर्ण चालू हो दो कंटोनी दरवाजा बंद नाही, कंटोनी चालू संध्याकाळी बंद केलेलं परत सकाळची. 9 दिवस उत्सव मोठा प्रकार. 9 दिवस गटात 9 दिवस गट बसते, गट बसल्यानंतर परत 9 दिवस उत्सव असतो. 9 दिवसात सगळे बाळगोपाळ आपली शेजारची इकडली तिकडली माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातली सगळी लोक येतात. आणि 9 दिवस झाल्यानंतर घटस्थापनेनंतर उठते ते, आणि घट उठल्यानंतर परत पालखी निघते आणि वरती जाते, आणि वरून आईसाहेबांना तिथं पालखीत बसून गावात आणल्या जातं मिरवणूक काढून. आणि मग आईसाहेब आल्यानंतर मग तिथं निद्रेसेला झोपवलं जातं आणि मग पौर्णिमेला त्यांना उठवल्या जातं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं सगळ्यात होते. बरोबर. बघतोय आता ऍक्च्युली आता जत्रा चालू आहे, भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत. उन्हाळ्याच्या टेम्परेचरमुळे याच्यामुळे थोडस आहे प्रमाण, पण अतिशय छान भरती आणि चांगल्या प्रकारचा उत्सव आता आज कुस्त्याचा आहे. बरोबर. आता इथं कुस्त्या भरती ठीक आहे, इथं समोरल्या बाजूला भरती या इथे तिथे समोर कुस्त्या भरती. आता उद्या पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम असतो. बरोबर. खूप सुंदर दादा तुम्ही माहिती सांगितली, अतिशय आभार. धन्यवाद. नमस्कार. आभार. तर म्हणजे सुंदर अशी आपल्याला आबांनी माहिती सांगितलेली आहे आणि गुरुजींनी सुंदर माहिती दिलेली आहे मंदिराबद्दल. तर हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतो आहे, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकांना बाय बाय. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.